मिका सिंह जीते जीते कॉन्ट्रोवर्सी तिथे तिथे। हाय मी अधीश, एबी फिल्मी खबरी न्यूज या आपल्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मिका सिंग आणि कॉन्ट्रोवर्सी हे म्हणजे मेड फॉर इच अदर असल्यासारखे आहे, पण यंदाची जी कॉन्ट्रोवर्सी आहे थँकफुली त्याच्यामध्ये मिका सिंगचा प्रत्यक्षरित्या कोणताही हात नाही। आता हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मिका सिंगचा सध्या नवीन शो आलेला आहे स्टार भारत या चॅनलवरती, जिथे तो त्याच्यासाठी तुलनीय शोधतो आहे। मिका सिंग का स्वयंवर मिका दी बोटी हे या शोचं नाव आहे। स्टार भारत वरती हा शो चालू आहे आणि याच्यामध्ये आता एक मोठा खुलासा झालेला आहे। एक अशी गोष्ट घडली जी आतापर्यंत कोणत्याही रियालिटी शो मध्ये घडलेली नाहीये। आता ती गोष्ट काय आहे? वेल, या शो मध्ये एक पार्टिसिपंट आहे बुशरा शेख। येस, तीच बुशरा शेख जी एकदम बोल्ड आहे, बिंदास्त आहे, जिनी मिका सिंगचं दिल वगैरे पण एकदा जिंकलेलं आहे, तिच्याबाबत एक मोठा खुलासा झालेला आहे जो पाहून ऐकून तुम्ही थक्क व्हाल। आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 2-3 एपिसोडमध्ये जर तुम्ही रेग्युलर व्ह्युअर असाल या शोचे, तर तुम्हाला बुशरा शेख ही फक्त लॉन्ग शॉट मध्ये दिसते, तिचा कॉन्टेंट, तिचे क्लोजअप हे दिसत नाहीये। आणि हे होण्यामागे एक महत्वाचं कारण आहे, ट्विटरवरचं त्या एका माणसाचं ट्वीट ज्याच्यामध्ये तो म्हणतो आहे की बुशरा शेख ही 24 वर्षाची नसून 30 वर्षाची आहे, एवढंच नाही तर ती मॅरिड आहे, एवढंच नाही तर तिला 8 वर्षाची मुलगी आहे, आणि एवढंच नाही तर तिने अजून लिगली डिवोर्स सुद्धा घेतलेला नाहीये। भारताच्या रियालिटी शोच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडतंय की असं एखादं प्रकरण समोर आलेलं आहे। या माणसानी ट्विटरवरती त्यांच्या दोघांचे निकाहचे फोटो, त्यांचा निकाहनामा, त्यांच्या मुलीचा फोटो हे सगळं टाकलेलं आहे। इनफॅक्ट तो म्हणतो आहे की बुशराला जर लग्न करायचं असेल मिकाशी तर त्याला त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे, त्याला फक्त एका गोष्टीची काळजी आहे की त्याला त्याची मुलगी परत हवी आहे, कारण इट्स बीन 2 इयर्स बुशरा तिच्या नवऱ्यापासून, म्हणजे सो कॉल्ड नवऱ्यापासून आणि मुलीपासून, रादर मुलीला घेऊन लांब राहते आहे। सो त्याचं म्हणणं एवढंच आहे की तिला जो काही लिगली डिवोर्स घ्यायचा आहे तो घेऊ दे, मग मिका सिंगशी लग्न करू दे। आणि ही बातमी त्यांनी स्टार भारतपर्यंत पोहोचवली, स्टार भारतने त्याची नोट घेतलेली आहे आणि त्यांनी त्याला रिस्पॉन्ड केलेला आहे। त्यामुळे गेल्या 2-3 एपिसोडमध्ये आपल्याला बुशरा शेखचे कोणत्याही प्रकारचे क्लोजअप शॉट दिसत नाहीयेत, ती फक्त लॉन्ग शॉटमध्ये आपल्याला दिसते, कारण हा पोर्शन ऑब्व्हियसली आधी शूट झालेला आहे। आणि आता लवकरच चॅनलच्या सूत्रांकडनं असं कळलेलं आहे की ही गोष्ट शो मध्ये सुद्धा मिकाच्या समोर येणार आहे। मग त्याच्यानंतर मिका त्याच्यावरती काय निर्णय घेतो, बुशरा कंटिन्यू करते की नाही, येतो भैया आणि मला वक्त बघायला। आणि त्याच्या सगळ्या अपडेट्स अधिक तुम्हाला देणारे एबी फिल्मी खबरी न्यूज या आमच्या चॅनलवरती। पण त्या तुमच्यापर्यंत कशा मिळतील? त्या तुम्हाला मिळतील जर तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर। माझा फंबल झालेला आहे त्यामुळे तुम्हाला कळलेलं आहे की चला व्हिडिओ संपायची वेळ झालेली आहे। सो पुढचा फंबल मारायच्या आत्ता व्हिडिओ इथे थांबवतो। चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा।